वंटामध्ये नामदुरायचं कीर्तन चालू होत. नामदुरायचं कीर्तन चालू असताना मी दिंडीमध्ये सुंदर अभंग म्हणते, माझ्या मुक्ताईने होळून मला आणलं आणि जनाबाईच्या बाजूला नामदुरायच्या कीर्तनात मला उभं केलं. आई काय सांगू तुला, अगं त्यांना माहीत होत मी एक वेश्याची मुलगी, मी का वेश्या धंदा करणाऱ्याची मुलगी, पण तरी सुद्धा माझ्या साधू संतांनी मला स्वतःला त्या माझ्या मुक्ताईने जनाईने हृदयाशी लावलं आणि मला ऍक्सेप्ट केलं, मला जवळ घेतलं. आई अगं साधू संतांच्या जीवनामध्ये कुठलाही भेद नाही. या जगाच्या पाठीवर एकमेव अशी संत आहेत की जे यारे यारे लहान मोर याती फलती नारी न पाहे कुळाचा विचार सगळ्यांना आपल्या हृदयाशी लावतात काही. आणि काय सांगू त्या पंढरपूरच्या वारीचा आनंद, काय सांगू पंढरपूरच्या वाळवंटला तो वाळवंटाचा तो आनंद. आई आजपर्यंत अनेक पुरुष आपण पाहिले असतील, पण माझ्या विठूर आया सारखा सुंदर पुरुष या जगामध्ये कोणी नाही का. आई आई आपण हा धंदा सोडून आपण आता आपल्या आपल्या आपण चांगल्या मार्गाला लागू, आपण संतांच्या सहवासात जाऊ, संत जवळ घेतील. आई जरी आपण विषय धंदा करणारे असू तरी साधू संत जवळ घेतील. आई चलना माझ्या बरोबर, आपण हा सगळा धंदा सोडून देऊ. महाराज त्यावेळेस असं म्हटल्यानंतर या श्यामेच्या जमिनीखालची माती महाराज हलून गेली. श्यामा म्हणते अरे आपण आपल्या मुलीला कधी परमार्थ शिकवला नाही आणि आज आपली मुलगी जीवनामध्ये परमार्थाला लागली. आपण कधी गीता भागवत ज्ञानेश्वरी सारखी ग्रंथ याला शिकवले नाही आणि आपली पोरगी एवढी परमार्थाच्या मार्गाला लागली. आपली मुलगी आता आपल्या कामाची राहिली नाही, आपली मुलगी आपल्या कामाची राहिली आणि मी काणोपात्रीच्या आईने महाराज काही विचार केला आणि बिदरच्या भाषेला पत्र पाठवलं. बिदरच्या भाषेला पत्र पाठवलं आणि महाराज त्या ठिकाणी काणोपात्रीची विक्री करून टाकली. भरमसाठ असा पैसा काणोपात्रीच्या आईने महाराज बिदरच्या भाषेकडून घेतला आणि बिदरच्या भाषेकडून घेतल्यानंतर महाराज त्या ठिकाणी एके दिवशी काणोपात्रीला घेण्यासाठी शिपाई आले. शिपाई आले आणि शिपाई काणोपात्रीला घेऊन जात. तेवढ्या शिपायांना काणोपात्र आईला म्हणते पहिले आई अगं असं का करत जेवण नको ना सको, अगं तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे, पण नको ना या लोकांकडून या लोकांच्या सोबत मला पाठव. अरे हे जर मला लोक सोबत घेऊन गेले तर मला परत कधी तुझ्या भेटीला येऊ देणार नाही, मला परत कधी पंढरपूरला येऊ देणार नाही. आई असं नको करू ना, अगं मी असं ऐकलंय या जगाच्या पाठीवर स्वतःच्या लेकराच्या लेकरासाठी काळीच काढून देते ती आई असते. जीवनामध्ये स्वतः दुःख पत्करेल पण मुलाला सुख देईल अशी ती आई असते. आणि तू माझी आई, तू 9 मिनिट 9 दिवस मला पोटात ठेवलं, लहानाचं पाळ्यासारखं मोठं केलं, अगं याच्यासाठी काय, अगं 2 पैसे मी पैसे कमवून द्यायचा प्रयत्न करेल पण नको नाही. अगं यांच्या बरोबर पाठवलं तर मला माझ्या विठून राहायला परत पुन्हा कधी पाहायला भेटणार नाही, तुला कधी भेटायला भेटणार नाही. माझ्या काणोपात्राची विनवणी ऐकावी का नाही ऐकली महाराज. काणोपात्रीने काही ऐकत नाही म्हणून काणोपात्रीने महाराज शिपायांना सांगितलं, शिपायांना तुम्ही जिथं घेऊन आम्ही तिथे यायला तयार, पण मी शोचीचा पूर्ण कराल का, म्हणजे काय मी मला पंढरपूरला न्या, माझ्या विठ्ठलाला डोळे भरून पाहू द्या, नंतर तुम्ही जिथं घेऊन जाणार तिथे यायला मी तयार होईल. शिवचेच्या म्हणून काणोपात्रीला पंढरपूरला आणलं. पंढरपूरला आणल्यानंतर हे गेट शिपाई गेटवर उभे राहिले आणि गेटवर उभे राहिल्यानंतर महाराज या ठिकाणी काणोपात्र आतमध्ये शिरली आणि आतमध्ये शिरल्यानंतर महाराज धावत धावत गेली आणि देवाच्या चरणावर महाराज डोकं ठेवलं. काणोपात्रीला म्हणते देवा नको काणोपात्र म्हणते नको.